हे सगळं होत असताना समाजवादी पार्टी आणि एमआयएम हे मात्र आजच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये तटस्थ राहिले. काही आमदार गैरहजर होते. कोण कोण आमदार गैरहजर होते, कोण कोण तटस्थ राहिले तेही बघूयात. भाजपच्या मुक्ता टिळक, भाजपचे लक्ष्मण जगताप हे दोनही आमदार उपस्थित नव्हते. अर्थात हे आमदार आजारी आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख हे सुद्धा दोघे जण आजच्या मतदानाला उपस्थित नव्हते, कारण हे दोघेही सध्या कोठडीमध्ये आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके आणि राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते हे सुद्धा आज अनुपस्थित होते सभागृहामध्ये. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, बबनदादा शिंदे हेही अनुपस्थित होते. तर एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि जितेश अंतापूरकर हे सुद्धा आज विधानसभेमध्ये उपस्थित नव्हते. तर समाजवादी पक्षाचे रईस शेख, अबू आझमी आणि एमआयएमचे शाह फारूक अनवर यांनी मात्र तटस्थतेची भूमिका घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.